नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरोप आणि रशिया या दोघांच्या सीमेवरती असलेल्या महत्त्वपूर्ण अशा बेलारूस या देशाबद्दल इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत. बेलारूस देशातील 99.4% लोक हे सुशिक्षित आहेत. या देशामध्ये असा एक वैशिष्ट्यपूर्ण कायदा आहे की तेथील सर्व नागरिकांना 1.5 वर्षाचे आर्मी ट्रेनिंग हे कंपल्सरी घ्यावेच लागते. या देशामधील जवळपास सर्व घरे हे लाकडापासून बनलेली आहेत. बेलारूस या देशाची ऑफिशियल लँग्वेज ही बेलारुसी आहे. या देशातील बहुसंख्यक जनता ही शेती या एका उद्योगावरती अवलंबून आहे. येथे बटाट्याची शेती देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बहुतांशी पक्वानांमध्ये बटाट्याचा वापर केलेला तुम्ही पाहू शकता. या देशामध्ये आढळणारा युरोपीय बायसन हा प्राणी या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. या देशामध्ये अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे येथील असलेल्या लोकसंख्येमध्ये स्त्रियांची लोकसंख्या ही पुरुषांच्या लोकसंख्येपेक्षाही खूप जास्त आहे. या देशातील मिन्स्क हे शहर सर्वात मोठे शहर आहे. या देशातील 40% भूभागावरती जंगल आहे. देशातील मिन्स्क हे मोठे शहर हेच या देशाची राजधानी देखील आहे. त्यासोबत बेलारूसमध्ये वापरल्या जाणाऱ्या मुद्रेला बेलारुसी रुबल म्हणून देखील ओळखले जाते. या देशाची लोकसंख्या जवळपास 94.7 लाख एवढी असे आहे. तर याची डेन्सिटी ही 47 व्यक्ती प्रति स्क्वेअर किलोमीटर एवढी आहे. या देशातील लोकसंख्या ही 80% शहरी भागात तर 20% ग्रामीण भागामध्ये राहते. या देशामध्ये बेलारुसियन ही जरी ऑफिशियल लँग्वेज असली तरी येथील ज्यादातर लोक हे रशियन भाषा देखील बोलतात. त्यामुळे रशियन ही देखील तेथील दुसरी जास्त वापरली जाणारी भाषा आहे. मिन्स्क हे राजधानीच्या शहरासोबत तेथील प्रशासनिक केंद्र देखील आहे. युरोपमधील सर्वात जुने असलेले जंगल बायोलोविंजा फॉरेस्ट हे देखील बेलारूस या देशामध्येच आहे. तेथील सरकारद्वारे हे जंगल संपूर्णपणे जंगली प्राण्यांसाठी आरक्षित केले गेले आहे. येथे 20,000 जास्त नद्या तुम्हाला पाहायला मिळतील. येथे 1% कमी बेरोजगारी आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सुद्धा बेलारूस हा देश अग्रेसर आहे. बेलारूसला पूर्वी युरोपचे सिलिकॉन व्हॅली म्हणून देखील ओळखले जाते. येथील बेलारुसियन रुबेल या मुद्रेची भारतीय रुपयाशी कंपॅरिझन केले तर 1 रुबेल हा भारतीय 29.23 रुपयाने एवढा आहे. या देशाचे ऑफिशियल नाव हे रिपब्लिक ऑफ बेलारूस हे आहे. हा देश त्याच्या शेजारील असलेल्या राज्यांना पूर्व आणि उत्तर पूर्व भागात रूस या देशाशी तर पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागामध्ये पोलंड व लिथुआनिया तर उत्तरमध्ये लात्विया आणि रूस अशा दक्षिणमध्ये युक्रेन अशा देशांना त्याच्या सीमा लागून आहेत. या देशातील लोकसंख्येचा प्रमुख धर्म हा इसाई आहे. तेथील पुरुषांचे जीवनमान हे 69 वर्ष तर महिलांचे जीवनमान हे 79 वर्ष हे ऑन अन ॲव्हरेज आहे. बेलारूस या देशाच्या नावाचा अर्थ असा होतो की व्हाईट रशिया म्हणजेच श्वेत रूस हा देखील आहे. अभ्यासानुसार असे मानले जाते की येथे जवळपास 35,000 ते 1,00,000 वर्षापूर्वीपासून लोकवस्ती होती. बेलारूस देश हा 26 डिसेंबर 1991 स्वतंत्र झाला. मात्र हा देश आपला स्वतंत्रता दिवस हा 3 जुलै ह्या दिवशी मानतो. भूमीच्या क्षेत्रफळानुसार हा देश ग्रेट ब्रिटन आणि रोमानिया ह्या दोन युरोपीय देशांच्या नंतर 3rd स्थानावर लागतो. या देशामध्ये बऱ्यापैकी दलदली जमीन देखील आढळते. बेलारूसमध्ये संविधानाद्वारे 1994 राष्ट्रपती पदाचं पद निर्माण केलं गेलं. मात्र तेव्हापासून म्हणजे 1994 त्या देशामध्ये असलेले राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको हे अजून देखील आज 2022 राष्ट्रपती म्हणून कार्य करत आहेत. म्हणजेच 1994
मध्ये सर्वप्रथम राष्ट्रपती असलेले अलेक्झांडर लुकाशेंको हे एकमात्र आणि आजपर्यंतचे एकच राष्ट्रपती आहेत. बेलारूसचे रशियासोबतचे अत्यंत घनिष्ठ असे चांगले संबंध जग जाहीर आहेत. त्यामुळे रशिया आणि बेलारूस हे नेहमीच प्रत्येक आंतरराष्ट्रीय मुद्द्यावरती एकमत पाहायला मिळते. लोकसंख्येच्या बाबतीत देखील बेलारूस हा जगातील 93 नंबरचा देश मोडतो. रूस आणि बेलारूस या दोघांमध्ये असलेले घनिष्ठ संबंधांमुळे तो आर्थिक आणि राजनीतिकद्वारे एकमेकाला मदत करत असतात. बेलारूसचा रशियासोबत जवळपास 48% व्यापार आहे. या देशामध्ये खेळ संस्कृती देखील खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. येथील लोकांमध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, स्कॅईंग, बायथलॉन, आईस हॉकी, टेनिस, तलवारबाजी, कुस्ती, हॉलीबॉल, हँडबॉल, पोहणे, शतरंज आणि चेकर्स हे खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळले जातात. तसेच त्याची खूप मोठी मोठी आयोजने देखील केली जातात. बर्फामध्ये खेळला जाणारा आईस हॉकी हा खेळ या देशामध्ये खूप लोकप्रिय आहे. बेलारूसची राजधानीचे शहर असलेले मिन्स्क शहर हे या देशाची आर्थिक राजधानी देखील आहे. त्यासोबतच शैक्षणिक केंद्र देखील आहे. ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत देखील हे शहर अत्यंत स्वावलंबी असे आहे. येथे बस, ट्राम आणि मेट्रोची सेवा दिली जाते. देशाचे राजधानीचे शहर असलेले मिन्स्क शहर हे जवळपास 18 वेळा संपूर्णपणे जळाले होते. त्यासोबत पुन्हा नव्याने या देशाच्या राजधानीने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. जवळपास 18 वेळा हे पुनर्निर्माण करून राजधानीचे शहर वसवले गेले. द्वितीय विश्वयुद्धाच्या काळात देखील ह्या शहरावरती तुफान बमबारी झाली होती. त्यामुळे या शहराची अत्यंत सुंदर असे वास्तुकलाने समृद्ध इमारती पूर्णपणे ध्वस्त झाल्या होत्या. तरी देखील ते पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उदयास आले. त्यामुळे ह्या शहराला हिरोचे सिटी, हिरो शहर म्हणून देखील ओळखले जाते. बेलारूसमध्ये 4 युनेस्को वर्ल्ड हेरिटेज देखील आहेत. द्वितीय विश्वयुद्धावेळी या देशाची जवळपास 25% लोकसंख्या ही मृत्युमुखी पडली होती. द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळी बेलारूसमध्ये जवळपास 8 लाखाहून जास्त यहुदी लोकांना जर्मनी सेनेने मारून टाकले होते. बेलारूस हा युरोपमधील एकमात्र देश आहे की जिथे अपराध्यांना मृत्यूदंड देखील म्हणजेच फाशीची शिक्षा देखील दिली जाते. या देशामध्ये समुद्र नाही आहे तर एक देखील पर्वत देखील नाही आहे. तर मित्रांनो, ही होती युरोपमधील सुंदर अशा बेलारूस या देशाबद्दल माहिती. तुम्हाला बेलारूसबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.